पहिल्यांदाच बऱ्याच वर्षांनंतर पाण्याचा तळ त्यांनी असताना गाठला अशी परिस्थिती आहे. पीसीलिंग करणं हे गरजेचं होतं असं मी त्या ठिकाणी मानतो. उजनीचं डिसिल्टिंग झालं असतं तर कदाचित 5 ते 7 पीएमसी पाणी अधिक स्टोरेज कॅपॅसिटी वाढली असती. परंतु उन्हाळा संपला, पावसाळा येतोय अशी परिस्थिती आहे, तरीही शासनाने उजनीसारखं एवढं मोठं धरण ह्याला डिसिल्टिंग केलं नाही. या ठिकाणी मध्यंतरी मुख्यमंत्र्यांची माझी भेट झाली होती. सोलापूर शहराच्या पाण्याच्या प्रश्नावरती चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती असताना मान्य केलं. एनटीपीसीला जे पाणी दिलं जातंय ते पाणी सोलापूर शहराला द्यायचं आणि सोलापूर शहराचं जे वेस्ट वॉटर आहे ते सोलापूर शहराच्या वेस्ट वॉटरचं प्युरिफिकेशन प्लांट उभं करायचं आणि ते प्युरिफाईड वॉटर एनटीसीपीनी घ्यायचं. तत्वता एनटीपीसी ह्याचे असणारे बरेच वरचे अधिकारी माझ्या ओळखीचे असल्यामुळे त्यांच्याशी ज्यावेळेस बोललो त्यांनी असणारे हे मान्य केलं की आम्हाला पाणी लागतं ते प्युरिफाईड की अनप्युरिफाईड याचा नाही आहे. मी सोलापूरच्या खासदारांकडून ही अपेक्षा बाळगतो की एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांबरोबर तो हा प्रस्ताव फॉलो करतील. आणि सोलापूरला जे 8-10 दिवसानंतर जे पाणी येते त्याच्याऐवजी दिवसाआड पाणी यायला सुरुवात होईल अशी अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो. खर्चाचा प्रश्न ज्यावेळेस आला त्यावेळेस एनटीपीसी हा खर्च भागू शकते. याचं कारण की एनटीपीसी दरवर्षाला 36,000 कोटीचं त्यांचं प्रॉफिट आहे. महाराष्ट्र शासनाने दुष्काळाच्या संदर्भातली उदासीन भूमिका त्या ठिकाणी घेतली आहे. हे भरोश्याचं सरकार आपण जे म्हणतो ते बीजेपीचं सरकार आहे. अनेक ठिकाणी छावण्यांच्या मागण्या आहेत. चाराचा सुद्धा मागण्या आहेत. पाण्याची सुद्धा मागणी आहे.
सर्वच गोष्टीकडे दुर्लक्षित झालंय. आणि उत्तर एवढंच मिळतंय की काही झालं तरी लोक आमच्या पाठीमागे आहेत, त्यांनी आम्हाला निवडून दिलं. जेव्हा विरोधकांचं काहीच ऐकायचं नाही असं शासनाचं धोरण, पहिल्याच ह्याच्यामध्ये म्हणालात की पाणी पळवण्याचा नवा धंदाच राजकीय पुढाऱ्यांनी, थेट आरोप हा म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही पवारांवरच आरोप करणार असं म्हणाल. शरद पवारांनी नॅशनल नेत्याच्या ऐवजी आता बारामतीची नीती झाली हीच त्या ठिकाणी दिसते. म्हणजे बीजेपीच्या ट्रॅकमध्ये ते अडकले आणि नॅशनल नेत्याच्या ऐवजी बारामतीचे नेते आहोत हीच त्यांनी सिद्ध केली. मुख्यमंत्र्यांच्या दरम्यान ज्या काळामध्ये तुम्ही दौरा केला होता त्या दौऱ्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार म्हणाल होते, मुख्यमंत्र्यांनी दुष्काळाच्या संदर्भात काय काय आश्वासन, तुम्ही मागणी काय केली आणि काय करतो? आणि त्याच्यामध्ये मागणी अशी केली होती की जो काही चारा उपलब्ध केला जातोय त्याच्यामध्ये सुकलेल्या उसाचा असणारा जो चारा पुरवला जातोय त्याच्यामुळे जनावरं जी आहे त्या जनावरांच्या तोंडाचं असणारा छिलकनित्य असे असतात ते प्रतिबंध करण्यात यावं, ती त्यांनी बंद केली असं माझ्या माहितीप्रमाणे आहे. ज्या राज्यांमध्ये चारा उपलब्ध आहे त्या राज्यांमधला चारा घेऊन तो असणारा सप्लाय करावा ही आहे. दुसरी मागणी मी अशी त्या ठिकाणी केली होती की प्रत्येक कलेक्टरला त्यांनी दुष्काळावरती किती खर्च करावा याचं असणार एक बजेट नियोजन करून त्यांनी द्यावं. तो काही ती मागणी त्यांनी काही मान्य केली नाही. जे घरातला माणूस त्या चाऱ्यांवरती म्हणजे घरातला माणूस जे असणार छावणीमध्ये असतो त्याला ईजीएस खाली घ्यावं आणि ईजीएसचे त्याला निधी द्यावा असं जो आहे समोर त्यांनी असणार सेक्रेटरीना सांगितलं की हे ताबडतोब मान्य करा, पण अजून सेक्रेटरीचे आदेश काही त्या ठिकाणी निघालेले नाही. पाण्याचं जे होतं ते पाण्याचं त्यांनी मानकी जनावराला पाणी लागतं तसं माणसालाही पाणी लागतं, तर नुसतं जनावराचं नाही तर माणसाच्याही पाण्याचा तो त्यांनी असा प्रश्न त्या ठिकाणी मान्य केला, त्याचं प्रयोजन केलं. त्याच्यानंतर मग दुधाळ जनावरं जी आहेत त्यांचं ते दुधाळपणा राहावं असं जे आहे त्याच्यामध्ये 1 किलो सकस ज्याला पण सुग्रास आपण ज्याला म्हणतो ते दिलं पाहिजे, ते त्यांनी मान्य केलं आणि त्याची ऑर्डर त्यांनी काढली. आपण आता या सरकारवर टीका केली काळाच्या बाबतीत आपले आयकर नाही विरोधकांचे लोकसभेची आपली भूमिका पाहिली तर आपलं मत विभागणी भाजपच्या पत्त्यावर पडली. मी असं म्हणेन की राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे आता डेड एंडला आले, हे त्यांचं मताचं अनालिसिस केलं तर 80% मुस्लिम मत आहेत आणि 20% फक्त नॉन मुस्लिम मत आहेत. याच्या विरोधात आमचं असतं महाराष्ट्रभराचं अनालिसिस असं केलं तर त्याच्यामध्ये असतं ही सगळी नॉन मुस्लिम मत आहेत. जेव्हा मुसलमानांमध्ये आता असणारा फार मोठी चर्चा सुरुवात झाली की आपल्याकडून असणारा 2014 चूक झाली आताही असं हे झालं की काँग्रेस बरोबर जाऊन आपण बीजेपीला काय हरवू शकत नाही आणि म्हणून आम्ही आता असणारं मेन ऑपोजिशन पार्टी झालो अशी परिस्थिती आहे. पण एकूण लोकसभेमध्ये हिंदूंची मतं वंचित मिळवण्यासाठी सक्सेस झाला पण मुस्लिम उद्या प्रेस कॉन्फरन्स घेतोय त्याच्यामध्ये तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं सापडतील असून विधानसभेची तयारी करू आणि सुरुवात आहे. आम्ही विधानसभेचीच तयारी करत होतो,
तेव्हा आमची ही विधानसभेची तयारी सुरुवात आहे. लोकसभेचं अपयश पाहता आम्हाला असताना लोकसभेमध्ये प्रचंड मोठं यश मिळालं असं मी त्या ठिकाणी मानतो. 14% मतं आम्ही असताना त्या ठिकाणी केली. मुस्लिम आज त्याची जी मानसिकता आहे ती जर तो आमच्याकडे असणारा आला तर आजच आम्ही 30% जाऊन पोहोचतो. ईव्हीएमच्या बाबतीत जी शेवटच्या क्षणाला मुस्लिम आमच्याकडून असणारा जो निसटला असं मी म्हणेन त्या ठिकाणी, किंवा मौलवीनी असणारा जे काही फतवे काढले, मस्जिदींचा असणारा जो काही वापर केला, त्याच्यामुळे काही मतदान म्हटलं अरे आपली बसच होती त्याच्यामुळे त्यांनी मतदानच केलं नाही किंवा विरोधी मतदान केलं असं जो आहे तो पुन्हा यायला सुरुवात होईल असं त्या ठिकाणी. आत्ता तरी चर्चा मुसलमानांमधली जी आहे ती पॉझिटिव्ह आहे की आपण 2014 आणि 2019 काँग्रेसला मतदान देऊन बघितलं, 100% मतदान देऊन बघितलं, हे काही हरवू शकत नाही. वंचितला आपण मतदान जरी दिलं नाही तरी वंचितने असणारा 14% मतदान मी केलेलं आहे. आम्ही जर 14% मतदान आपण टाकलं तर 28% मतदान त्या ठिकाणी असणार होत आहे आणि तिथे प्रेझेन्स हाही येऊ शकतो एक भाग. दुसरा भाग त्याच्यामधला असणारा इम्तियाज यांचा विजय हा मुसलमानांमध्ये फार मोठा पॉझिटिव्ह सिग्नल असा गेलेला आहे की वंचित बहुजन आघाडीबरोबर मतदार जो आहे हा हिंदू आहे पण हा सेक्युलर आहे. जेव्हा तो मतदान करत असताना धर्म बघत नाही तर तो आपला उमेदवार आहे असं बघतो आणि मतदान करतो. त्याच्यामुळे ही बाब मुसलमानांमध्ये फार मोठ्या प्रमाणात गेली की वंचितांबरोबरचा असणारा जो मतदार आहे हा मतदार सेक्युलर आहे आणि या सेक्युलर मतदारालाच आपण ताकद दिली पाहिजे अशी ही चर्चा असेल त्या अशी चर्चा मुसलमानांच्या ग्रुप्स आणि गटांमध्ये चाललेली आहे. त्याच्यामुळे आम्ही असणारी ही आशा आहे की तो आमच्यापासून येईल असं निवडणुकीच्या मतदारांना ओबीसीच्या मागं नाही. आम्ही ओएसीच्या मागे आहे असा मी कधी धरून ओएसीला हे नाही. पण मुसलमानांचं सुद्धा पॉलिटिकलायझेशन झालं पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आता मुसलमानांच्या लक्षात आलेलं आहे की त्यांचे जे धार्मिक नीती आहेत हे धर्म व्यवस्थित इस्लाम व्यवस्थित सांगू शकतात, कुटुंब कसं चालवावं ह्याच्याबद्दल व्यवस्थित ते मार्गदर्शन करू शकतात, कुटुंबामधली भांडणं असली ती भांडणं व्यवस्थित रित्याने ते मिटू शकतात. ते मुस्लिमांचं सोशल रिलिजियस लाईफ आहे ते व्यवस्थित ते गाईड करू शकतात. पण पॉलिटिकल ह्याच्यामध्ये मुस्लिम मौलवी जो आहे तो आपल्याला मार्गदर्शन करू शकत नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून मुस्लिम आता स्वतःहून राजकीय भूमिका घ्यायला लागला अशी परिस्थिती आहे. ही मी पॉझिटिव्ह साईन त्या ठिकाणी विधानसभेला लोकसभेवर आपल्याला दिसतंय की विधानसभेत एकटं लढून आपल्याला काही उपयोग होतो. पुन्हा एकदा काँग्रेस आघाडीबरोबर जाण्याचं काही आमची अजून बैठक झाली नाही. लोकसभेच्या याच्यानंतर आम्ही फक्त एकदा अनौपचारिक रित्याने आमची अजून बैठक झालेली नाही किंवा पॉलिटिकल निर्णय आमचा काही झालेला नाही. पॉलिटिकल निर्णय ज्यावेळेस होईल त्यावेळेस आम्ही सांगतो. जाऊ शकाल का मी काही शकत बोलू शकत नाही. आपल्याला हे लोकसभेचं चित्र पाहता की आपल्याला असं वाटतं की बाबा हे कुणी काँग्रेस आघाडी आपल्याला आधी अस्पष्ट नाही आपण जाऊ शकतो. ते आम्ही असणार अजून काहीच कॉमेंट करू शकत नाही कारण त्या लोकांना बैठक होत नाही तोपर्यंत निर्णय झाल्याशिवाय मला कॉमेंट करणं उचित नाही. आपल्याला मोठा आरोप झाला की आपण बी टीम आहे सिद्ध झाला. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की काँग्रेसवाले स्वतःच्याच गोत्यामध्ये अडकले. लोकच त्यांना विचारायला लागले अशोक चव्हाण तुम्हाला हे रिस्का नाही झालं एवढं सांगा.
शरद पवारांना लोक विचारायला लागले अजित पवार अरेस्ट का नाही झाला हे सांग, तटकरेला अरेस्ट का नाही झाली, आणि देवेंद्र फडणवीसनं हे विचारायला सुरुवात झाली की नागपूरच्या बेंचमध्ये तुम्ही असणारा अफिडेव्हिट केलंय की त्या ठिकाणी यांनी चोरी केलेली आहे आणि चोरी केल्यानंतर तुम्ही यांना अरेस्ट का नाही केलं. माझ्यापेक्षा ते वर्णाच्या पिंजरा जसं आपण म्हणतो त्याच्यामध्ये ते अडकलेले आहेत आणि आता त्यांना काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. लोकसभेमध्ये जर आपण काँग्रेस आघाडी बरोबर असतं तर चित्र वेगळं दिसलं असतं मान्य आहे. एका हा जो हंड्रेड टू प्लस टू मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जे आहे हे पॉलिटिकल कॅल्क्युलेशन नसतं. मला साहेब एकूण आता हे जे काही चर्चा झाली याच्यावरून असं म्हणायचं का की विधानसभेनंतर जे काही इलेक्शन होतील आणि त्याचे रिझल्ट येतील महाराष्ट्र हा काँग्रेसमुक्त असेल? मला माहिती नाही पण एवढं मी निश्चितपणे सांगू शकतो की वंचित बहुजन आघाडी ही मेन पॉलिटिकल पार्टी असेल एवढं मी आपल्याला सांगेन. आपल्यावर एक असा पण आरोप झाला की बाळासाहेबांनी सुपारी यशस्वी केली. आता कोण कोणाची सुपारी घेतं हे त्याच्यातलं त्यांनी ठरवावं. प्रश्न असा आहे की ज्यांनी माझ्यावरती आरोप केला सुपारीचा ती काही इथं सिद्ध करू शकले नाही, उलट तेच आरोपी आहेत सगळे आणि लोकच त्यांना विचारत आहेत. हे मला उत्तर देण्यापेक्षा लोकच त्यांना विचारत आहेत, बीजेपीवाल्यांना विचारत आहेत तुम्ही यांना अरेस्ट का नाही केलं, आणि यांना असताना विचारलं जाते बीजेपीने तुम्हाला काय अरेस्ट केलं नाही, काय गोड भाग आलाय तो सांगा. त्याशिवाय आम्ही असताना मोकळे आहोत, लोकांनी आम्हाला असताना पूर्णपणे स्वीकारलेला आहे. आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ते दोघेही अडकलेले आहेत. ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये तुमची भूमिका ही वाटकॉटची आहे पण इतर पक्षाकडून पाहिजे तसं सहकार्य मिळत नाही असं वाटत नाही का? म्हणजे आम्ही असं याच्याबद्दल तुम्ही म्हणजे ते प्रेस कॉन्फरन्समध्ये बऱ्याच गोष्टी म्हटलं आज काही ईव्हीएम बाबत शंका आधी काय माहिती मी उद्या बोलतोय म्हटलं शंका काय माहिती मी उद्या बोलतोय. आपण मराठी म्हणतात की राष्ट्रवादी कॉन्फरन्स केलेली नाही नाही माझ्या अंदाज जे लोक पॉलिटिकली ज्यांना असणारं ऍक्टिव्ह राहायचं असतं आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात येत असतं की आपली लीडरशिप ही डेडेंडला गेलेली आहे त्यावेळेस ते पॉलिटिकली ऍक्टिव्ह राहण्यासाठी इतर ठिकाणी शोध काढली जातात. कोण आहे नावच सांगितलं आकडा तरी सांगा आकडा तरी सांगा शिवसेनेचे पण आहेत असं कळत आम्हाला. मी एवढंच सांगेन की मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सेना आणि बीजेपी एकत्र लढले नाही तर वेगवेगळे लढले. 288 मल्टिप्लाइड बाय 4 उमेदवार होतात हे आपण बघा. म्हणजे माझा काँग्रेसला आणि एनसीपीला सल्ला आहे की सत्तेच्या नादामध्ये त्यांनी संघटनचं विसंघटन केलेलं आहे. जसं की एखादं उदाहरण पुन्हा संघटन उभं करायचं असेल तर दोघांनीही वेगवेगळं लढलं पाहिजे आणि पूर्ण 288 निवडणुका लढलं पाहिजे. सेनेला जर मनसे थांबवायचं असेल तर त्यांनी सुद्धा आपला स्वतंत्र सुद्धा मानला पाहिजे.
मोदी सत्तेवरती आलेत म्हणून घाबरून जाण्याचं काहीही कारण नाही सेनेला नाही. तर 153 मतदारसंघातली 20 ही मनसेला खुली आहे. राज ठाकरे राजकारणातले हुशार आहेत नाही असं नाही, तर 20 त्यांना मिळाली सोडतील असं मला वाटत. राज ठाकरेंना बऱ्यापैकी शरद पवारांची देखील मदत होतीये मला त्याच्याबद्दल काही माहिती. जे काही मला थोडंफार सेनेचं माहिती आहे त्या सेना कार्यकर्त्यांच्या हे लक्षात आलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी युती झालेली आहे आणि बीजेपीला जागा गेलेली आहे तिथल्या तिथल्या सेनेच्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आलेलं आहे. आणि त्या त्या मतदारसंघामध्ये सेना कशी संपेल असं बीजेपीची रणनीती आहे. रणनीती आहे तेव्हा सेनेचेच कार्यकर्ते ऑल्टरनेटिव्ह शोधतात. मनसे हा त्यांना चांगला ऑल्टरनेटिव्ह आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. एवढंच आहे की राज ठाकरेंनी पुढाकार घेतला ते हे 153 सेनेच्या ज्या युनिट्स आहेत सत्ता असली तरी आपण डावलल्या जातो आपल्याला किंमत नाही हे मागच्या 5 वर्षांमध्ये त्यांनी जे भोगलेलं आहे तो मनसेच्या पाठीमागे जाऊन आपलं अस्तित्व दाखवण्याचा तो प्रयत्न त्या ठिकाणी करतो. मी असं मानतो की 153 मतदारसंघ मनसेसाठी पोषक आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. शरद पवारांचं लोकसभेतलं अस्तित्व पाहता पंतप्रधानांचं स्वप्नंद म्हणजे आता त्यांचं वय पाहता त्यांनी निवृत्तीकडे वळावं असं पण ते नेहमी पण असा सल्ला राजकीय कुठल्याच माणसाला मी देत नाही. त्याचा सर्व राजकीय माणसाचं टॉनिक जे आहे जगण्याचं टॉनिक जे आहे ते वळका असला पाहिजे की त्याचं टॉनिक त्याला मिळतं. ज्या दिवशी त्याचं टॉनिक बंद झालं त्या दिवशी सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीनंतर जो काही रिझल्ट आला त्याच्यामध्ये नैतिकदृष्ट्या तुमचा विजय आहे की पराभव म्हणजे तुम्ही ज्या एक असं मानू की ज्या बॅकग्राऊंडवरती मी सोलापूर लढलो त्या बॅकग्राऊंडवरती आमचा विजय आहे असं मी त्या ठिकाणी मानू. हेतू साध्य झाला आमचा हेतू साध्य आमचं अस्तित्व निर्माण करण्याचं आणि दंगलाने चालू केलेल्या आंदोलनाला एक पूर्णपणे स्वरूप उभं करण्याचं आणि वंचितांची दखल घेण्याचा असा जो भाग आहे तो सुरुवात. बहुजन समाज पार्टीतून असणाऱ्या ज्या नगरसेविका आणि नगरसेवक पक्षात येत आहे त्यांची नावं जाहीर करतो. नगरसेविका स्वतुती बांबुडे ह्या असणाऱ्या विनायक समाजात आहेत त्याच्याचबरोबर नगरसेवक गणेश पुजारी आणि माजी नगरसेवक सौ उषा किरण शिंदे माधव समाजाचे यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे.